सचिन सर, मी तुम्हाला पहिला असा प्रश्न विचारू इच्छिते की ग्लोबल सक्सेस फाउंडेशन ह्या संस्था संस्थापित करण्यामागचे काहीतरी नक्की उद्देश असतील किंवा नक्की काहीतरी त्याला कल्पना असेल, काही त्याच्या मागच्या संकल्पना असतील, तर त्या थोड्या स्पष्ट होतील का? जरूर. आपल्याला बऱ्याचदा असं दिसून येतं की जे जगामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा अशी काही खंत असते आणि असं वाटतं की काही गोष्टी वेगळ्या व्हाव्यात. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना मदत करावीशी वाटते. असं दिसून येतं की काही लोक सक्सेसच्या खूप जवळ आहेत पण काही चुका करत आहेत आणि त्याच्यामुळे ते सक्सेस त्यांच्यापासून दूर राहत आहे. आणि नंतर असंही दिसून येतं की आपल्याला जर का योग्य वेळेला योग्य विचार आले नसते किंवा काही दिशा दिसली नसती किंवा कोणी आपल्याला ज्या तऱ्हेचं डायरेक्शन करायचं आहे ते केलं नसतं तर आपण पण सक्सेसपासून दूर राहिलो असतो. तर त्या विचाराने आपण दुसऱ्याला ते देण्याकरता मदत करावी. मग असा विचार येतो की आपण काय काय करणार. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की असं विचार करणारे बरेच लोक आहेत. तर आम्ही सगळे एका मानसिकतेचे लोक एकत्र आलो अँड वी डिसाइडेड की ट्रेनिंग बिल्डिंग पीपल इनसाइड आउट, त्यांच्यामध्ये बदल घडवणं, म्हणजे अंतर्बाह्य बदल घडवणं हे महत्त्वाचं आहे. कारण जी बाहेरची जी सिच्युएशन असते, बाहेरची जी वास्तविकता असते ती सतत बदलत असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला माणूस त्याला सामोरं जाण्याकरता इनसाइड आउट बनवायचा असतो. ते त्याची त्याला बनवण्याकरता, त्याला घडवण्याकरता आपण त्याला त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन असतं त्या पद्धतीचं ट्रेनिंग उपलब्ध करून देणं, त्याच्यामुळे तो समोरच्या प्रत्येक येणाऱ्या चॅलेंजाबरोबर जी काही ऑपॉर्च्युनिटी येते ती तो बघू शकेल, त्याला सामोरं जाऊ शकेल, ह्याचा प्रयत्न म्हणजे ग्लोबल सक्सेस फाउंडेशन. बरं,